मुख्यमंत्र्यांच्या कारच्या ताफ्यात एका कारची घुसखोरी, राजभवन परिसरातली घटना, महिला वाहन चालक पोलिसांच्या ताब्यात। विधान परिषद निवडणुकीपूर्वी शिवसेनेची खबरदारी, शिवसेनेचे आमदार पवईच्या वेस्टर्न हॉटेलमध्ये मुक्कामाला। भाजपच्या आमदारांना मुंबईमध्ये बोलावलं, आमदारांना हॉटेल ताजमध्ये ठेवणार। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग। राज ठाकरेंवर रविवारी हिप्पोनची शस्त्रक्रिया, आज राज ठाकरे लीलावती रुग्णालयात होणार दाखल। राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मोसमी पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज। आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाचा फटका, 15 वर्षांपासून जोपासलेली फळबाग डोळ्यात देखत उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल। आणि वारकऱ्यांनो, इंद्रायणीतील पाणी पिऊ नका, आळंदीकरांचं वारकऱ्यांना आवाहन, नदीतील खाणीवरून प्रशासनाविरोधात आक्रमक। आणि या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील गावागावातल्या बातम्या आपण पाहणार आहोत। गावाकडच्या बातम्या आमच्या विशेष बुलेटिनमध्ये। आज राज्यामध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागामध्ये आज मोसमी पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। वाशिमच्या कारंजा शहरासह ग्रामीण भागातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आणि या भागामध्ये पाऊस पडल्यानं शेतातील कामांना वेग आलाय। तर आज सकाळपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे। बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पहिल्याच पावसानं आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागांचं प्रचंड नुकसान केलंय। 15 वर्षांपासून जोपासलेली फळबाग डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। बागेतील लिंबू, डाळिंब, पेरू, आंबा या फळबागांचं प्रचंड नुकसान झालंय। प्रशासनानं याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस लांबल्यानं पेरण्या खोळंबलेल्या आहेत। बळीराजाला आता पावसाची प्रतीक्षा आहे। पावसानं विश्रांती घेतल्यामुळे पुन्हा मशागत करावी लागणार आहे, त्यामुळे पेरणीच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। पावसानं विश्रांती घेतल्यानं लातूर जिल्ह्यामध्ये पेरण्या लांबलेल्या आहेत। मृग नक्षत्राचा पाऊस वेळेमध्ये झाला नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे। शेतकरी बाजारात खत बिबियाणं घेण्यासाठी येत नसल्यामुळे खतांच्या दुकानांमध्ये सुद्धा शुकशुकाट आहे। ऐन खरीप हंगामाच्या सुरुवातीला जुन्नरमध्ये रासायनिक खतांच्या बिबियाणांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे। राज्यातील बळीराजाला या भाववाढीचा मोठा फटका बसतोय। युरिया, डीएपी, सुफला या खतांच्या पोत्यामागे जवळपास 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे, तर पोटॅशच्या पोत्यामागे 700 रुपये वाढ झाली आहे, त्यामुळे शेती करणं आता अवघड झालंय। मेथीच्या भावामध्ये मोठी घसरण झाली आहे। मेथीच्या जुडीला 1 रुपया देखील भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यानं उभ्या पिकावरती रोटर फिरवला। मनमाडवरील नारायण गिरासे या शेतकऱ्याचं मेथीमुळे मोठं नुकसान झालंय। पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर परिसर आणि चासकमान धरणाच्या बॅकवॉटर परिसरात पावसाळ्यामध्ये भूस्खलनाचा धोका आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून भीमाशंकर परिसरात तत्काळ आपत्ती व्यवस्थापनाची टीम कार्यरत करण्याची मागणी करण्यात आली आहे। जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी ही मागणी केली आहे। आषाढी वारीसाठी आळंदीमध्ये दाखल होणाऱ्या वारकऱ्यांनी इंद्रायणी नदीतील पाणी पिऊ नये असं आवाहन खुद्द आळंदीकरांनीच केलंय। आळंदीतून वाहणारी इंद्रायणी अक्षरशः गटार गंगा झाली आहे, तर राज्याचा पर्यावरण विभाग याकडे दुर्लक्ष करते असा आरोप आळंदीकरांनी केलाय। गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलेत, कारण केंद्र सरकारनं रब्बी हंगामातील धान्य खरेदीची मर्यादा पूर्ण झाल्याचं सांगत धान्य खरेदी बंद केली आहे। शेतकऱ्यांनी उत्पादित केलेलं धान्य विकायचं कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। त्याविरोधात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं। वाशिम जिल्ह्यातून जाणारा समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत असल्याचं दिसतंय। मार्गाच्या दोन्ही काठावरील शेकडो हेक्टर शेती पावसाच्या पाण्यानं खरडून जाते, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं। या समस्येकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय।
भंडारा विधानसभेचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेसोबत असल्याचं म्हटलंय. कायम शिवसेनेसोबत राहणार असल्याचं भोंडेकर म्हणाले. विधान परिषदेसाठी सर्व पक्ष संपर्क साधत असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवसेनेकडून जे आदेश मिळतील तसं काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मी शिवसेनेच्या विचारांचा माणूस आहे. मुख्यमंत्री सांगतील मी त्यांना मतदान करेन असं मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. त्यावेळी चंद्रकांत पाटील हे खडसेंना मतदान करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बीड नगर परिषदेमध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षण सोडण्यात आलेलं नाही. नगर परिषद हद्दीत अनुसूचित जमातीचे नागरिक राहत नाहीत का असा सवाल उपस्थित करत अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळालं नाही तर निवडणूक होऊ देणार नाही असा इशारा आदिवासी सेनेचे अभिजित गायकवाड यांनी दिला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलंय. सांगलीच्या इस्लामपूर येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं राज ठाकरे यांचं वॉरंट रद्द केलंय. राज ठाकरे यांच्या विरोधातील सुनावणी पूर्ण झाली त्यानंतर ज्यावेळी कोर्ट निर्देश देईल त्यावेळी राज ठाकरेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहावं असे आदेश देण्यात आलेत. आंदोलनाप्रकरणी राज ठाकरे आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेत. चार वर्षांपासून प्रलंबित बुलडाणा जिल्हा परिषदेसाठी भरती परीक्षा तत्काळ घेण्याची मागणी रविकांत तुपकर यांनी केली. स्पर्धा परीक्षार्थींना घेऊन रविकांत तुपकर जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकले. 2019 साली 13,000 वर पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली होती पण अद्यापही भरती काही झाली नाही. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये बस स्थानकासमोर केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचं धरणं आंदोलन सुरू असताना परिवहन महामंडळाची बस अचानक बंद पडली. बस बंद पडल्यानं नाशिक पुणे महामार्गावर ट्रॅफिक जाम झाला होता. अखेर आंदोलक आणि पोलिसांनी बसला धक्का देत जवळच असलेल्या स्टँडवरती बस नेली. राहुल गांधी यांना ईडीनं नोटीस बजावल्यानंतर वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक झाली आहे. कार्यकर्त्यांनी स्थानिक बस स्थानक चौकामध्ये अकोला नांदेड महामार्गावरती टायर पेटवून रास्ता रोको केला. यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारसह ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. देशातल्या महत्वाच्या प्रश्नावर आवाज उठवल्यानंतरच राहुल गांधींची ईडीच्या माध्यमातून दडपशाही सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं केंद्र सरकारविरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली. काँग्रेसच्या विधान परिषद आमदार डॉ प्रज्ञा सातव यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नांदेडमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. याच आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडीचा पुतळा जाळला. यावेळी ईडी आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अमरावती जिल्हा काँग्रेसच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गगनभेदी नारे लावून यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. ईडी हा भाजपचा घरगडी झाल्याचा आरोप देखील यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीमार्फत चौकशीच्या निषेधार्थ नांदेडमध्ये काँग्रेसनं निदर्शनं केली. शहरातील महात्मा फुले चौकात हे आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील गायरान जमिनीवरती गेल्या अनेक वर्षांपासून पत्र्याच्या घरांमध्ये रहिवाशी राहत आहेत. या रहिवाशांना घरांच्या जागा त्यांच्या नावावरती करून देण्याच्या मागणीसाठी हे धरणं आंदोलन करण्यात आलं. सांगलीच्या हॉटेलमधील पाणी बॉटलवरून निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी एका हॉटेलविरोधात तक्रार केली आहे. या हॉटेलकडून ग्राहकांना शुद्ध पाणी दिलं जात नसून जे पाणी दिलं जात आहे त्या बॉटलचे पैसे घेतले जातात अशी तक्रार जिल्हाधिकारी मौसमी बर्डे पाटील यांनी केली. या तक्रारीवरून अन्न प्रशासन विभागाकडून हॉटेल चालकाला नोटीस बजावण्यात आली आहे. खरीप तोंडावर असल्यानं शेतकरी शेतीकामाला लागलाय. खरीपाच्या तोंडावर युरिया खतांची तस्करी होत असल्याचं समोर आलं. अमरावतीमधून मध्य प्रदेशात युरियाची तस्करी होते. कृषी विभाग आणि पोलिसांच्या मदतीनं हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी 240 युरियाच्या बॅग्स तर 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली.
माओवाद्यांच्या शहरामध्ये हातपाय पसरण्याचा प्लॅन आखण्यात आलाय, त्यासाठी माओवाद्यांनी रणनीती आखली. माओवाद्यांचा प्लॅन सुरक्षा यंत्रणेच्या हाती आलाय आणि महत्त्वाच्या शहरांवरती माओवाद्यांचं लक्ष केंद्रित केलं गेलंय. त्यांच्या थिंक टँकची कागदपत्र समोर आली आहेत, त्यातून लोकांमध्ये कसं मिसळायचं हे सांगण्यात आलंय. झोपडपट्ट्यांवर माओवाद्यांचं विशेष लक्ष केंद्रित झालंय, तशी कागदपत्र सापडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत, त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनीही माओवादी चळवळ फोफावू नये यासाठी रणनीती आखली आहे. सांगलीमध्ये टपाल तिकिटाबरोबर स्वाक्षरी जमवण्याचा छंद एका अवलियानं जोपासलाय. गेल्या 50 वर्षांपासून गजानन पटवर्धन हे टपाल आणि स्वाक्षरी जमवण्याचं काम करतायत. मुंबईत नोकरीला असताना त्यांना टपाल तिकीटं गोळा करण्याचा छंद लागला. त्यांच्याकडे 25,000 वर टपाल तिकीट आहेत. बीडमध्ये जिल्हा रुग्णालयात राडा झालेला दिसला. एका विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी त्या मुलीच्या सासरचे आणि माहेरचे नातेवाईक यांच्यामध्ये प्रचंड राडा झाला. सासरच्या मंडळींनी मुलीला त्रास दिल्यानं तिनं आत्महत्या केल्याचा दावा माहेरच्या नातेवाईकांनी केला आणि दोन्ही कुटुंबियांमध्ये राडा झाला. गोंदियातल्या महालगाव मुरदाडा गावामध्ये जमावानं पोलिसांवरती हल्ला केला. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर आणि ट्रॅक्टर अपघातामध्ये ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला. या अपघाती मृत्यूमुळे गावकऱ्यांमध्ये संताप होता. गावकऱ्यांनी अपघातामध्ये मृत झालेल्या ट्रॅक्टर चालकाचा मृतदेह गावातल्या बाजारातील रस्त्यावरती ठेवून आंदोलन सुरू केलं. धुळ्यात आणखी एका अवैध सावकाराचा धक्कादायक कारनामा उघड झालाय. धुळे शहरातील एका ट्रॅव्हल्स मालकाला 2 लाख रुपये व्याजानं देऊन त्या बदल्यात तब्बल 22 लाख रुपयांची पठाणी वसुली केल्याचं समोर आलंय. त्यानंतर पुन्हा 11 लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश बागुल यांनी 2 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. पालघर तालुक्यातील वाडा बस स्थानकामध्ये झोपलेल्या वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केल्याची घटना घडली होती. इंदुरा वाघ असं हत्या झालेल्या वृद्धेचं नाव आहे. हत्येचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला. याबाबत वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात अनैतिक संबंधातून एका विवाहितेची तिच्या 2 मुलांसह हत्या करण्यात आली. मुलांसह खून करून त्यांचे मृतदेह विहिरीमध्ये टाकण्यात आले. वेलंग शिरंबे इथली ही घटना असून योगितासह हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या स्मार्ट व्हिलेज म्हणून ओळख असलेल्या साकेगाव इथे गावाच्या सुरक्षेसाठी आणि गावातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. यासाठी गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत. या यंत्रणेचं उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे आणि आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आलं. पंढरपुरात कापड दुकानाला आग लागली. आगीत 1 लाख रुपयांचं साहित्य जळून खाक झालं. अग्निशमन दलानं आग विझवण्यात यश मिळवलं. दरम्यान आग कशामुळे लागली हे समजू शकलेलं नाही. नाशिकच्या ग्रामीण भागात चाळीमध्ये साठवून ठेवलेल्या कांद्यामध्ये युरिया टाकण्याच्या घटना सुरूच आहेत. शुक्रवारी बागलांच्या खामलोण इथे अभिमान धुंडगे या शेतकऱ्याच्या 2 चाळीमध्ये साठवून ठेवलेल्या कांद्यामध्ये एका अज्ञात समाजकंटकानं युरिया टाकला. त्यामुळे दोन्ही चाळीतील सुमारे 700 क्विंटल कांदा खराब झालाय. त्यामुळे पोलिसांनी या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. बुलडाण्यातील रेती तस्करांचा हैदोस सुरू आहे. इथल्या नदीपात्रामध्ये अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर तलाठ्यांनी रोखले. यावेळी रेती तस्करानं तलाठ्याशी हुज्जत घातली. तलाठ्यांनी रोखलेला ट्रॅक्टर घेऊन रेती तस्कर फरार झाला. आंबोलीतल्या फौजदारवाडीमध्ये नदीमध्ये बुडून सुभाष काशीराम परब या व्यक्तीचा मृत्यू झाला. घराजवळच्या नदीमध्ये मासे पकडण्यासाठी ते गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झालाय. सांगलीच्या काँग्रेस कमिटी शेजारी भर रस्त्यावरती चालत्या एसटीवरती चिंचेचं झाड अचानक कोसळलं. एसटी चालकाच्या प्रसंगावधान राखत त्यानं लगेचच ब्रेक मारला आणि त्यामुळे दुर्घटना टळली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एसटीमधील प्रवासी सुखरूप बाहेर काढले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा सारंगखेडा रस्त्यावरती 2 दुचाकींची धडक झाली. त्यानंतर मागून येणाऱ्या कंटेनरनं बाईकस्वारांना चिरडलं. त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय.